विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण सद्यस्थितीमधले काही रोग अभ्यासणार आहोत. याच्यामधला भयानक असा रोग आहे डेंग्यू. साठलेल्या पाण्यामध्ये डास अंडी घालतात आणि त्यांच्या उत्पत्तीस पोषक असं वातावरण निर्माण होतं आणि त्यांची संख्या वाढते. डासांच्या काही प्रजाती रोग पसरवतात, त्यापैकी एडिस इजिप्ती प्रकारच्या डासामार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो. हा आजार प्लेवी व्हायरस या प्रकारच्या DEN-1-4 या विषाणूंमुळे होतो. तर आपण आता डेंग्यूची लक्षणं काय आहेत ते पाहूया. त्यातल्यामधलं पहिलं लक्षण आहे तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी आणि उलट्या होणं. दुसरं लक्षण आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोळ्याच्या खोबणीमध्ये दुखणे. तिसरं लक्षण आहे रक्तातील रक्तबिंबिका, म्हणजे त्याला आपण प्लेटलेट हा शब्द सर्वांच्या परिचित आहे. प्लेटलेटचं प्रमाण कमी होतं आणि याच्यामुळं रक्त पातळ होतं आणि शरीरांतर्गत रक्तस्राव होतो. ही डेंग्यूची लक्षणं आहेत. मग डेंग्यूचा प्रसार आपल्याला कसा रोखता येईल याविषयी देखील आपण थोडक्यामध्ये चर्चा करूया. एक दिवस कोरडा दिवस पाळायचा, जेणेकरून डासांची उत्पत्ती होणार नाही, त्यांचा जीवनक्रम रोखला जाईल. जे कूलरमधलं पाणी आहे ते 8 दिवसातून एकदा बदलायचं. त्यानंतर फ्रीजच्या खाली जे पाणी साठलं जातं ते देखील बदलायचं आहे. लहान मुलांना अंगावर कपडे घालायचे, जेणेकरून डास चावणार नाहीत. जर साठलेलं पाणी असेल तर त्याच्यावरती ऑइल टाकायचं, म्हणजे त्या ठिकाणी डासांची पैदास होणार नाही. त्यानंतर फवारणी करणं हे देखील महत्त्वाचं काम नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका करत असतात. रात्रीच्या वेळी डास पळवणारी जी काही साधनं आहेत, या साधनांचा वापर करून आपल्याला डासांपासून बचाव करता येऊ शकतो आणि डेंग्यूपासून आपण बचाव आपला होऊ शकतो. यानंतर पुढचा एक आजार आहे स्वाईन फ्ल्यू, आणि या स्वाईन फ्लूचा संसर्ग कसा होतो हे देखील आपण या ठिकाणी अभ्यासूया. स्वाईन फ्लूचा संसर्ग मुख्यतः डुक्कर या प्राण्यामार्फत तसेच माणसामार्फत देखील होत असतो. स्वाईन फ्लूचा प्रसार रोग्याच्या नाकातील व घशातील स्राव व थुंकीतून होतो. जसं आता COVID-19 जसा संसर्ग होतो तशाच प्रकारे या स्वाईन फ्लूचा देखील संसर्ग होतो. स्वाईन फ्लूची लक्षणं काय आहेत? तर मुख्य लक्षण आहे धाप लागणे, श्वसनाला अडथळा निर्माण होणे, घसा खवखवणे आणि शरीर दुखणे ही या रोगाची लक्षणं आहेत. विद्यार्थी मित्रांनो, स्वाईन फ्लूचं निदान कसं केलं जातं हे आपण अभ्यासूया. स्वाईन फ्लूच्या निदानासाठी घशातील स्राव, जो द्रव चिकट असा द्रव पदार्थ घशामध्ये असतो, त्या पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवावा लागतो. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, यालाच NIV असं म्हटलं जातं, पुणे या ठिकाणी ही प्रयोगशाळा या ठिकाणी पाठवलं जातं. त्याचप्रमाणे राष्ट्रीय संचारी रोग संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस NICD दिल्ली या ठिकाणी या रोगाचं निदान करणाऱ्या प्रयोगशाळा आहेत. त्या प्रयोगशाळामध्ये घशातील स्राव पाठवून या रोगाचं निदान केलं जातं.